नमस्कार शेतकरी मित्रांनो, किसान टेक्निक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत, हा जो वादळी पाऊस होत आहे हा पुढील 3 दिवसांमध्ये मुख्यत्वे करून कोणत्या जिल्ह्यातल्या कोणत्या तालुक्यामध्ये जास्त होणार आहे व हे वातावरण आहे हे आपल्याला किती दिवस बघायला मिळणार आहे. आणि मित्रांनो, परतीचा मान्सून पण परतला आहे, मग हा पाऊस कोणता आहे किंवा कोणत्या कारणामुळे होत आहे? मित्रांनो, आपण जर शेतकरी असाल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे, त्यामुळे शेतकरी मित्रांनी हा व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा, कुठेही स्किप न करता. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी रिक्वेस्ट, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर अशाच शेतीविषयक अपडेटसाठी हा चॅनल किसान टेक्निक्स नक्की सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉन प्रेस करा व्हिडिओच्या अपडेट्ससाठी. आणि मित्रांनो, ही एक छोटीशी ॲड आहे, रिझल्ट एकच नंबर आहे म्हणून देत आहोत, एक वेळ अवश्य वापरून बघा. कांद्याचे रोप लवकर लागवडीला येण्यासाठी, पांढऱ्या मुळे वाढवण्यासाठी व हिरवेगार होण्यासाठी वापरा हिस्टॉनिक. काय आहे यामध्ये? अमिनो ॲसिड 9000 PPM, फुलविक ॲसिड 5000 PPM, सीड एक्स्ट्रा 2000 PPM, व्हिटॅमिन्स B1, B2, B6, ग्रोथ प्रमोटर्स आणि हार्मोन्स. कांद्याच्या सुरुवातीच्या अवस्थेत वाढीसाठी वापरा व कांद्याचे रोप लवकर लागवडीला येण्यासाठी नक्कीच वापरा. प्रमाण 1 बॉटल 25 लिटर पाण्यासाठी. प्रॉडक्ट खरेदी करण्यासाठी व अधिक माहितीसाठी व्हिडिओचा डिस्क्रिप्शन बॉक्स नक्कीच बघा, एकदम खूप सुंदर रिझल्ट आपल्याला बघायला मिळेल. मित्रांनो, सुरुवातीला बघूया हा पाऊस कोणत्या कारणामुळे होत आहे व त्यानंतर बघूया सॅटेलाईट मॅपद्वारे कोणत्या तालुक्यात जोरदार वादळी पावसाची शक्यता आहे व कोणत्या तालुक्यातील शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे गरजेचे आहे. मित्रांनो, चला बघूया हा जो पाऊस आहे हा कोणत्या कारणामुळे होत आहे. मित्रांनो, मालदीवच्या परिसरात आपण स्क्रीनवर बघू शकता, मालदीवच्या परिसरात चक्रवाताची व अरबी समुद्राच्या परिसरात आणि लक्षद्वीप या कमी दाबाच्या परिसरात कमी दाबा क्षेत्राची स्थिती तयार झाली आहे. तसेच दक्षिण कर्नाटक व अरबी समुद्र या परिसरातही चक्रकार अरबी समुद्र आहे. मित्रांनो, दक्षिण कर्नाटक आणि अरबी समुद्र या परिसरातही चक्रकार वारी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मित्रांनो, पुढील 2-3 दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे व काही ठिकाणी बऱ्याचशा भागामध्ये जोरदार पाऊससुद्धा बघायला मिळणार आहे महाराष्ट्राच्या काही भागामध्ये. तर मित्रांनो, विदर्भात काही अंशी ढगाळ हवामान राहणार असून हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तवले आहे. मित्रांनो, चला तर बघूया सॅटेलाईट मॅपद्वारे कोणत्या भागामध्ये आपल्याला जोरदार पाऊस बघायला मिळणार आहे येत्या 3 दिवसांमध्ये. मित्रांनो, एक छोटीशी रिक्वेस्ट करतो, व्हिडिओला नक्की लाईक आणि आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा. मित्रांनो, आपण स्क्रीनवर बघू शकता, नाशिकपासून सुरुवात करूया. नाशिकमध्ये पुढील 3 दिवसांमध्ये मोठा बदल आपल्याला दिसत आहे. मोठा बदल असा आहे मित्रांनो, नाशिकमध्ये हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे तर तुरळक ठिकाणी आपल्याला वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊससुद्धा बघायला मिळू शकतो. नाशिक विभागामध्ये मित्रांनो जोरदार पावसाची शक्यता आहे, जसं की आपण बघू शकतो इगतपुरी, वाडा हा थोडा कोकण पट्ट्यातला भाग येतो पण ह्या साईडला, तर नाशिकमध्ये हलका पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे वादळी वाऱ्यासह. तर काही भागामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता नाकारता येत नाही नाशिकच्या भागामध्ये. मित्रांनो, निफाड, सिन्नर, नाशिक, त्र्यंबक, इगतपुरी हा जो भाग आहे मित्रांनो, विखुरलेला आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस तर तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो. तर तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह आपल्याला काही भागामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर वणीमध्ये हलका पाऊस आपल्याला तुरळक ठिकाणी बघायला मिळणार आहे. सटाणा, मालेगाव, मनमाड या साईडचा भाग बघितला तर मित्रांनो, या भागामध्ये सुद्धा आपल्याला तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे. मध्यम पाऊस असणार आहे तो तुरळक ठिकाणी असणार आहे, हलका पाऊस असणार आहे तो बऱ्याचशा भागामध्ये बघायला मिळू शकतो. तर बऱ्याचशा भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरणसुद्धा बघायला मिळू शकते अधूनमधून. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्हे कव्हर करणार आहोत, त्यासाठी व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा, कुठेही स्किप न करता. मित्रांनो, पुढे इकडचा धुळे भागाचा भाग बघितला तर धुळे भागामध्ये फारके असा मुसळधार किंवा मध्यम स्वरूपात पाऊस आपल्याला बघायला मिळणार नाही. धुळेमध्ये पुढील 3 दिवसांमध्ये बराचसा भाग कोरडासुद्धा बघायला मिळणार आहे तर तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. तर तुरळक ठिकाणी आपल्याला वादळी वारेसुद्धा बघायला मिळू शकते. सर्वच भागामध्ये वादळी वारे बघायला मिळणार नाही पण तुरळक ठिकाणी जर आपल्या भागामध्ये मित्रांनो उन्हाचा चटका वाढला, सकाळून जर उन्हाचा चटका झाला आणि दुपारून जर एकाएकी आपल्याला ढगाळ हवामान तयार झालेले दिसले तर त्या भागात मित्रांनो वादळी वारे हे नक्कीच होण्याची शक्यता असणार आहे. शक्यतो मित्रांनो ढगाळ वातावरण असले राहिले तर वादळी वारे होण्याची शक्यता कमी आहे, तर तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्याची शक्यता नाकारता येत नाही. मित्रांनो, हा जो उन्हाचा चटका हा जो राहणार आहे, ज्या जिल्ह्यामध्ये जास्त राहणार आहे त्या भागामध्ये वादळी वाऱ्याची शक्यता नाकारता येत नाही. टेम्परेचरमुळे वादळी वाऱ्याचा जोर हा वाढतो. मित्रांनो, चिमथाणे, शिरपूर, धोंडाईचा, बोरपाणी, शेंदवा
या भागामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पाऊस शक्यता असणार आहे. फार काही जोरदार किंवा मध्यम स्वरूपात पाऊस आपल्याला शक्यतो बघायला मिळणार नाही. अमळनेर, चोपडा, बालवाडी, पिपलझोपा बराचसा भाग कोरडा राहणार आहे. तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे हलक्या. नंदुरबार शक्यतो कोरडे राहणे शक्यता आहे. तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता नाकारता येत नाही. जळगावमध्ये पण मित्रांनो फार काही असा पाऊस नाही. जळगाव, यावल, सावडा, जामनेर, बुरणपूर, नेपानगर वगैरे या साईडला पण आपल्याला फार काही असा मुसळधार पाऊस बघायला मिळणार नाही. परंतु हलका पाऊस आपल्याला तुरळक ठिकाणी अवश्य बघायला मिळू शकतो पुढील 3 दिवसांमध्ये. मित्रांनो हा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज आहे. तर मित्रांनो जोरदार पाऊस आपल्याला कोणत्या भागात बघायला मिळू शकतो तर आपण बघू शकता पनवेल, नेरळ, अंबरनाथ, ठाणे आणि मुंबई या भागामध्ये आपल्याला जोरदार पाऊस बघायला मिळणार आहे पुढील 3 दिवसांमध्ये. तर एखाद्या भागामध्ये अतिवृष्टीची शक्यता नाकारता येत नाही. मित्रांनो आपण स्क्रीनवर बघू शकता अशा प्रकारचं वातावरण आपल्याला जोरदार पाऊसचं वातावरण या भागामध्ये बघायला मिळणार आहे. तर मुंबईच्या भागामध्ये सुद्धा आपल्याला जोरदार पाऊस बघायला मिळणार आहे. आपण इकडं अरबी समुद्रात बघू शकता कशा प्रकारचं वातावरण एकदम जोरदार अतिवृष्टीची शक्यता अरबी समुद्राच्या भागामध्ये आहे. मित्रांनो त्याचाच परिणाम म्हणून आपल्याला मुंबईच्या भागामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळणार आहे पनवेल, ठाणे, अंबरनाथ या भागामध्ये, शहापूर, वाळ. मित्रांनो या भागातलं बऱ्याच दिवसापासून म्हणजे काही 8-10 दिवसापासून वातावरण आपल्याला कोरडं दमट बघायला मिळत होतं. पण पुढील 3 दिवसांमध्ये चांगल्या पाऊसची शक्यता या भागामध्ये निर्माण होताना दिसत आहे. मित्रांनो हा मोठा बदल आपल्याला या भागामध्ये बघायला मिळत आहे. तर याच भागाचा परिणाम म्हणून आसपासच्या भागामध्ये सुद्धा चांगला पाऊस आपल्याला तुरळक ठिकाणी बघायला मिळू शकतो. जव्हार, डहाणू, काडोली, वापी या साईडला सुद्धा तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे. अशा प्रकारचं वातावरण मित्रांनो आपल्याला बघायला मिळणार आहे. तर इकडं बघितलं तर मित्रांनो अहमदनगरचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज बघितला तर अहमदनगरमध्ये आज चांगला वातावरण होतं पावसाचं. मात्र पुढील 3 दिवसामध्ये काही चेंजेस आपल्याला बघायला मिळणार आहे. जसं की आपण बघू शकता पाथर्डी आणि काडा या भागामध्ये पावसाचा जोर आपल्याला अधिक बघायला मिळेल अहमदनगर शहरापेक्षा. पाथर्डी काडामध्ये आपल्याला बऱ्याचशा भागामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो. तुरळक ठिकाणी हा पाऊस असणार आहे. तर हलका पाऊस आपल्याला बऱ्याचशा भागामध्ये बघायला मिळणार आहे. तर हा जो भाग आहे मित्रांनो या भागामध्ये जोरदार पाऊस तुरळक ठिकाणी असणार आहे. पण वादळी वाऱ्यासह आपल्याला भागामध्ये पाऊस बघायला मिळू शकतो. गोडेगावमध्ये तुरळक ठिकाणी हलका पाऊस आहे. राहुरी, श्रीरामपूर, गंगापूर, वैजापूर, कोपरगाव कोपरगावमध्ये विखुरलेला हलक्या मध्यम पाऊसाची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मध्यम असू शकतो. पण बऱ्याचशा भागामध्ये आपल्याला हलका पाऊस विखुरलेला बघायला मिळू शकतो. तर काही भाग कोरडा राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. वैजापूर, तालवड, गंगापूर, श्रीरामपूर, औरंगाबाद या भागामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पाऊसाची शक्यता आहे. फार काही जोरदार असा पाऊस आपल्याला बघायला मिळणार नाही. तर औरंगाबादचा बराचसा भाग कोरडा तर तुरळक ठिकाणी हलक्या पाऊसाची शक्यता नाकारता येत नाही. तर मित्रांनो इकडं दौंड, सासवड, राहू, पुणे, चाकण या साईडचा भाग बघितला तर हलक्या पाऊसची शक्यता आहे. फार काही असं मुसळधार किंवा मध्यम स्वरूपात पाऊस आपल्याला बघायला मिळणार नाही. तुरळक ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे. तर एखाद्या ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊसाची शक्यता नाकारता येत नाही. शक्यतो पाऊस जोरदार नसणार आहे. परंतु शक्यता पण नाकारता येत नाही या पुण्याच्या सर्व भागामध्ये. शिरूर, चाकण, राहू, श्रीगोंदा, दौंड, सासवड, पुणे या भागामध्ये हलका पाऊस आपल्याला अवश्य बघायला मिळणार आहे पुढील 3 दिवसांमध्ये. तर इकडं आपण बघू शकता बारामती, लोणार, फलटण, वाई, सातारा, वडूज, पिल्लू, मायानी, सांगोले, विटा, कराड, इस्लामपूर, तासगाव, कुची, जात, सांगली, कोल्हापूर, कुरडवाड, कुडाची, अथानी इकडं मित्रांनो कनला हा जो भाग दिसतो मित्रांनो या भागामध्ये आपल्याला जोरदार पाऊस बऱ्याचशा भागामध्ये बघायला मिळणार आहे. तर मुख्यत्वे करून सांगोले, मायानी, विटा, कुची, तासगाव हा जो मधला भाग दिसतो मित्रांनो या भागामध्ये अतिवृष्टी शक्यता नाकारता येत नाही. जोरदार पाऊस आपल्याला वादळी वाऱ्यासह बघायला मिळू शकतो पुढील 3 दिवसांमध्ये. तर येत्याच्या वेळी तसाचा मित्रांनो फक्त याच भागाचा अंदाज बघूया. कारण की या भागामध्ये पुढील 3 दिवसांमध्ये जोरदार आहे. तर येत्याच्या वेळी तसामध्ये पाऊस कसा असणार आहे. येत्याच्या वेळी तसामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पाऊस शक्यता आहे. फार काही जोरदार नाही. पण पुढील 3 दिवसांमध्ये वातावरणात मोठा बदल आपल्याला या भागामध्ये बघायला मिळणार आहे. मित्रांनो साताऱ्याच्या काही भागामध्ये आपल्याला हलका पाऊस बघायला मिळणार आहे. तर काही भागामध्ये मध्यम स्वरूपात पाऊस तुरळक ठिकाणी बघायला मिळू शकतो. तर हलका पाऊस आपल्याला बऱ्याचशा भागामध्ये साताऱ्यामध्ये बघायला मिळणार आहे. मध्यम पाऊस तुरळक ठिकाणी असणार आहे. तर पलटण वगैरे, चिपळूण वगैरे या साईडचा भाग मित्रांनो मुख्यत्वे करून कोरडा किंवा दमट बघायला मिळू शकतो. तर हलक्या पाऊसची शक्यता नाकारता येत नाही. कराडमध्ये आपल्याला हलका मध्यम पाऊसची शक्यता आहे तुरळक ठिकाणी. तर कोल्हापूर वगैरे या साईडला पण हलक्या मध्यम पाऊसाची शक्यता आहे पुढील 3 दिवसांमध्ये तुरळक ठिकाणी. मित्रांनो मुख्यत्वे करून हा जो भाग दिसतो आपल्याला सांगली, कुची, विटा, मायानी, सांगोली हा जो मधला एरिया दिसतो मित्रांनो येथील शेतकऱ्यांनी मुख्यत्वे करून चांगली काळजी घेणे गरजेचं आहे. आपल्या पिकाचे व्यवस्थित काळजी घेणे गरजेचं आहे. कारण की या भागामध्ये जोरदार पाऊसची शक्यता नाकारता येत नाही. चांगला स्वरूपात पाऊस आपल्याला या भागामध्ये बघायला मिळणार आहे. एकंदरीत विचार करता सांगली, सातारा, कोल्हापूर
या भागामध्ये तुरळक ठिकाणी विखुरलेल्या हलक्या मध्यम पाऊसची शक्यता आहे. तर सांगली वगैरे, अथानी, कुडाची वगैरे, कुची, विटा या साईडला मित्रांनो बऱ्याचशा भागामध्ये जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे पुढील 3 दिवसांमध्ये. जात, कनाला या साईडला पण आपल्याला विखुरलेला जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे पुढील 3 दिवसांमध्ये. विखुरलेल्या स्वरूपात असेल सर्वच भागामध्ये नसणार आहे, तर बऱ्याचशा भागामध्ये आपल्याला चांगला पाऊस या भागामध्ये बघायला मिळणार आहे. मित्रांनो, या भागातील शेतकऱ्यांनी विशेष काळजी आपल्या पिकाची किंवा खबरदारी घेणे गरजेचे आहे. तर मित्रांनो, इकडं पंढरपूरच्या साईडला बघितलं तर सोलापूर साईडला बघितलं सोलापूरमध्ये बराचसा भाग आपल्याला कोरडा बघायला मिळणार आहे. तुरळक ठिकाणी हलक्या पाऊस शक्यता नाकारत नाही, मात्र सोलापूर आणि एनाकी या साईडचा जो भाग आहे मित्रांनो, या जो मधला स्पेस आहे या भागामध्ये आपल्याला बऱ्याचशा भागामध्ये चांगला पाऊस बघायला मिळू शकतो पुढील 3 दिवसांमध्ये. पंढरपूर, सांगोली, पिल्लू या साईडला पण आपल्याला विखुरलेल्या हलक्या मध्यम स्वरूपाच्या पाऊसाची शक्यता या सर्वच भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे पुढील 3 दिवसांमध्ये. सोलापूरनंतर मित्रांनो, इकडं वरचा भाग बघितला तर लातूर, उस्मानाबाद या साईडच्या भागामध्ये फार काही असा जोरदार पाऊस नाही. तुरळक ठिकाणी हलक्या पाऊसाची शक्यता आहे लातूर, औसा, तुळजापूर, परंतु एखाद्या ठिकाणी वादळी वाऱ्यासह चांगला पाऊस होण्याची शक्यता नाकारत नाही. फार काही अतिवृष्टी किंवा मध्यम किंवा असा जोरदार पाऊसाची शक्यता नाही आहे, पण तुरळक ठिकाणी हलक्या पाऊसाची शक्यता आहे. तर मित्रांनो, वैराग, परंदा, कुरंडवाड, करमाला, कलम, बुरणपूर, काजी, चौसाला, जामखेड या साईडला सर्व भागामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पाऊसाची शक्यता आहे. शक्यतो बराचसा भाग कोरडाच बघायला मिळणार आहे. बीडमध्ये आपल्याला तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम पाऊसाची शक्यता आहे. बीडमध्ये सुद्धा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. माजलगाव, पाथरी, परभणी, गंगाखेड, पूर्णा, बासमत, नांदेडवागाला, कंधार या साईडला पण विखुरलेल्या हलक्या स्वरूपाच्या पाऊसाची शक्यता आहे. गंगाखेडमध्ये इतर भागापेक्षा आपल्याला थोडासा बरा पाऊस बघायला मिळू शकतो. मध्यम स्वरूपात पाऊस नसणार आहे, पण बरा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो, वादळी वाऱ्यासह बघायला मिळू शकतो. तर सैलू, पारतूर, अंबड, जालना या साईडला मित्रांनो बराचसा भाग कोरडा आहे. औरंगाबादसुद्धा बराचसा कोरडा आहे. तुरळक ठिकाणी हलक्या पाऊसाची शक्यता नाकारता येत नाही. देऊळगाव राजा, लोणार, रिसोर्ट मेकर, चिखली, सिल्लोड, अजंठा, बुलढाणा, माटोला, खामगाव, मलकापूर या साईडला पण आपल्याला बराचसा भाग म्हणजे शक्यतो उघडी आपल्याला बघायला मिळणार आहे. ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते, परंतु फार काही असा जोरदार पाऊस नाही. तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे पुढील 3 दिवसांमध्ये. मित्रांनो, इकडं नांदेड वाघाला, परभणी, पूर्णा, बासमत हा जो भाग दिसतोय इथे आपल्याला तुरळक ठिकाणी हलक्या पाऊसाची शक्यता आहे. तर पूर्ण गंगाखेड इथे आपल्याला इतर भागापेक्षा थोडासा चांगला पाऊस बारा पाऊस बघायला मिळू शकतो. तर हिंगोलीमध्ये हलक्या पाऊसाची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी बराचसा भाग कोरडाच असणार आहे. तर वाशिम, डिग्रस वगैरे या साईडला पुसादमध्ये थोडासा चांगला पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. हलक्या स्वरूपात पाऊस असणार आहे, पण जोरदार सरी आपल्याला बऱ्याचशा भागामध्ये कमी वेळेमध्ये बघायला मिळू शकतं. वादळी वाऱ्यासह आपल्याला बघायला मिळू शकतं पुढील 3 दिवसांमध्ये. तर मित्रांनो, या साईडला बघितलं तर यवतमाळनेर, कारंजा, पुलगाव, रुई, दारवा, दिग्रस या साईडला मित्रांनो बऱ्याचशा भागामध्ये आपल्याला जोरदार पाऊस वादळी वाऱ्यासह बघायला मिळू शकतो. तर येथील शेतकऱ्यांनी सुद्धा विशेष खबरदारी घेणे गरजेचं आहे आपल्या पिकाची वगैरे, कारण की बरेच पिकं काढणीला आलेले आहेत. तर काही पिके आपले काढून तयार झालेले आहेत, त्यामुळे पावसाची शक्यता असल्यामुळे पिके झाकण्यासाठी वगैरे कागदाची वगैरे व्यवस्था करून ठेवणे गरजेचे आहे. कारण की या भागामध्ये पाऊस चांगला होऊ शकतो. कारंजा, नेर, पुलगाव वगैरे चांगले वातावरण आपल्याला या भागामध्ये वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळतो आहे, त्यामुळे शक्यता आहे पावसाची. वादळी वाऱ्यासह पाऊस आपल्याला या भागामध्ये बघायला मिळू शकतो. वाडकी, पुणे, हिंगणघाट, वर्धा, विखुरलेल्या हलक्या पाऊसाची शक्यता आहे. तर आष्टी आणि आर्वी हा जो मधला स्पेस आहे इथे पण चांगला पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो वादळी वाऱ्यासह. तर बाकीचा भाग जो आहे माजोरी, अमरावती, दर्यापूर, मूर्तिजापूर, असल्यापूर, अकोट, तेलारा, चिखलदारा या साईडला फार काही असा पाऊस नाही आहे. तुरळक ठिकाणी हलक्या पाऊसाची शक्यता नाकारत नाही. शक्यतो 80-90% भाग कोरडाच असणार आहे. तुरळक ठिकाणी हलका पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. तर मोर्शी, वरुड, नारखेड वगैरे इकडे पण आपल्याला तुरळक ठिकाणी हलक्या पाऊसाची शक्यता आहे. तर रामटेक, तुमसार, भंडारा, गोंदिया, साकोली, मौडा, नागपूर, बुटीबुरी, उमरेड, पावनी या साईडलासुद्धा तुरळक ठिकाणी हलका विखुरलेला पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. तर देवरीमध्ये थोडासा जोर पाऊसच आपल्याला अधिक बघायला मिळू शकतो. इतर भागापेक्षा फार काही मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळणार नाही. या भागामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या विखुरलेल्या पाऊसाची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊससुद्धा होऊ शकतो. सर्वच भागामध्ये नसणार आहे. तर अरमोरी, राजोली, देसाईगंज, तर इकडे मित्रांनो गडचिरोली, शिंदेवाडी, मुरुमगाव, चामोर्शी, चंद्रपूर, भद्रावती, पंढरकवडा वगैरे पंढरकवड्याच्या भागामध्ये विखुरलेला हलक्या मध्यम पाऊसाची शक्यता आहे. तर इकडचा बराचसा भाग कोरडा, तर तुरळक ठिकाणी हलक्या पाऊसाची शक्यता नाकारता येत नाही. शक्यतो कोरडा राहणार आहे, पण हलक्या पाऊसाची शक्यता नाकारता येत नाही पुढील 3 दिवसांमध्ये. मित्रांनो, अशा प्रकारचा हा हवामान अंदाज आहे. एकंदरीत विचार करता आपण महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यांचा हवामान अंदाज जिल्हे आपण यामध्ये घेतलेला आहे. नागपूर, गोंदिया, भंडारा, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या भागामध्ये फार काही असा जोरदार पाऊस बघायला मिळणार नाही, पण तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम पाऊसाची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी झाला तर एखाद्या 2 ठिकाणी आपल्याला तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस शक्यता नाकारता येत नाही, पण हलक्या मध्यम फार काही असा जोरदार पाऊस या भागामध्ये नाही आहे. अशा प्रकारचा मित्रांनो हा हवामान होता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा
आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल, सॉरी तारीख सांगायची राहिली मित्रांनो, तारीख आहे मित्रांनो आज तारीख आहे 19 ऑक्टोबर 2019, हा हवामान अंदाज 19, 20, 21 आणि 22 तारखेपर्यंत आहे. या तारखेपर्यंत मित्रांनो हा हवामान अंदाज लागू राहील. धन्यवाद. व्हिडिओला लाईक अवश्य करा, शेअर करा आणि तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. सोबतच बेल आयकॉन प्रेस करा व्हिडिओच्या अपडेट्ससाठी. धन्यवाद. चला भेटूया अशा एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार. जय महाराष्ट्र. जय हिंद.